आता बातमी मालेगावातून आपण बघणार आहोत। मालेगावामध्ये प्रशासनाचा भोंगळ कारभार बघायला मिळतोय। पूर्ण वेळ पालिका आयुक्त नसला की काय होतं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मालेगाव। अनागोंदी कारभार सगळा सुरू आहे। मालेगावात रेमडेसिव्हिरचा प्रचंड तुटवडा निर्माण झालेला आहे याची माहिती दादा भुसेंना मिळाली। त्यांनी नाशिकच्या एफडीए कार्यालयाची झाडाझडती घेतली। कार्यालयात ठाण मांडून ते स्वतः बसले आणि रुग्णांकरता त्यांनी 94 रेमडेसिव्हिर मिळवले। या प्रकरणी रुग्णांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। यंत्रणेतील भोंगळ कारभार गोंधळ याचा फटका रुग्णांना का, रुग्णांच्या नातेवाईकांना याचा फटका का बसतोय असा सवाल नातेवाईकांनी विचारलेला आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांना अधिक विचारूया। प्रशांत, हा सगळा काय प्रकार आहे? म्हणजे आतापर्यंत विरोधी पक्षातले नेते रेमडेसिव्हिरसाठी वेगवेगळी आंदोलनं करतात किंवा आवाज उठवतात हे ठीक आहे, पण सरकारमधलेच मंत्री आता ठाण मांडून बसले नाशिक महापालिकेमध्ये आणि रेमडेसिव्हिर त्यांनी मिळवलं, काय सांगाल? सुवर्णा, हतबलता कशी असते याचं हे जिवंत उदाहरण आपल्याला नक्कीच म्हणता येईल। मालेगाव हॉटस्पॉट होतं, मालेगावचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढायला लागलेला आहे। मालेगाव महापालिकेच्या माध्यमातून प्रशासकीय यंत्रणा ताकदीनं काम करणं अपेक्षित होतं, पण त्याच ठिकाणी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सावळा गोंधळ आहे। अनेक मोठा स्टॉक सुद्धा मालेगावमध्ये आरोग्य यंत्रणेच्या साहित्याचा सापडला होता। नंतर आता पालिका आयुक्त सुद्धा नाहीये, अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे अडिशनल चार्ज आहे आणि अनेक महत्वाच्या गोष्टींची खरेदी म्हणजे याच्यामध्ये रेमडेसिव्हिर सुद्धा आहे या फक्त कागदावरच आतापर्यंत आहे, त्याची कोणती खरेदी व्हायला तयार नाही। महापालिका क्षेत्रातील खासगी रुग्णालयांना वाईट परिस्थितीला तोंड द्यावं लागतंय, सरकारी रुग्णालयाची तीच परिस्थिती आहे। मालेगाव खरं तर हा दादा भुसे यांचा मतदारसंघ, ते त्याच ठिकाणचे आणि त्याचबरोबर ते राज्याचे कृषी मंत्री सुद्धा आहे। त्यांनी नाशिकच्या एफडीए कार्यालयात धाव घेतली, काल प्रशासकीय यंत्रणांसोबत बैठक केल्यानंतर ज्या पद्धतीनं त्यांनी ठाण मांडून 94 रेमडेसिव्हिर जे नाशिक शहरात वितरित होणार होते ते त्यांनी मालेगावला वळवले। एकीकडे जर का बघितलं तर गरजू रुग्णांसाठी दादा भुसे यांनी घेतलेली भूमिका ही नक्कीच स्वागतार्ह आपल्याला म्हणता येईल, पण दुसरीकडे याच रेमडेसिव्हिरचा मोठा फटका जे गरजू पेशंट नाशिक शहरामध्ये सुद्धा होते त्यांना मात्र मिळू शकले नाही, हे अत्यंत खेदाने नमूद करावं लागेल। म्हणजे प्रशासकीय यंत्रणांमधला सावळा गोंधळ प्रशासकीय मंत्र्यांकडनं किंवा राज्य सरकारकडनं खरं तर सांभाळून घेणं आवश्यक आहे, यातल्या त्रुटी दूर करणं आवश्यक आहे, पण त्या त्रुटी दूर होताना दिसत नाहीये। आणि आपली ताकद, आपला ऍक्शन प्लॅन हा आपल्या मतदारसंघासाठीच फक्त राखीव त्यांनी का केला हा प्रश्न उपस्थित झालाय। गरजू रुग्ण सवाल विचारताय की आमची परवड का। अगदी बरोबर आहे प्रशांत, आभार ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल। आणि रेमडेसिव्हिर तर आहेच, त्याचा तुटवडा तर जाणतोच आहे। सुरुवातीला तर रेमडेसिव्हिरचा तुटवडा नाही आहे महाराष्ट्रात अशीच प्रतिक्रिया द्यायला सुरुवात झाली होती, पण आता तर सगळ्या शहरांमध्ये जिल्ह्यांमध्ये रेमडेसिव्हिरचा तुटवडा जाणवतो आहे आणि वारंवार आपण त्याच्यावर आवाज उठवतो आहोत।